गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. अटेंडन्स मार्क करा. सगळ्यांना आवाज येतोय ना माझा? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन विजिबल आहे? ओके चला आपण स्टार्ट करूया. ओके सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन ऑफ एन्व्हायरमेंटल स्टडी टू. ओके एन्व्हायरमेंटल स्टडी टू चा आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. तर लेसनचं नाव आहे लेसन नंबर 18, मॅनेजमेंट ऑफ वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज. मॅनेजमेंट ऑफ वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं काय केलं होतं? स्थापन केलं होतं, बरोबर. स्वराज्य त्यांनी एस्टॅब्लिश केलं होतं, राईट. त्या स्वराज्याचं त्यांनी मॅनेजमेंट कशी केली लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या सुविधांसाठी, ओके, ते या लेसन मध्ये दिलेलं आहे. ओके स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्वराज्य एस्टॅब्लिश केलं होतं, स्वराज्य निर्माण केलं होतं. ओके त्या स्वराज्यामध्ये लोकांसाठी शिवाजी महाराजांनी काय काय मॅनेजमेंट केली ते या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके एवढं लेट का जॉईन झालेत बाकीचे? 5 मिनिट आधी जॉईन व्हायला सांगितलं ना तुम्हाला? ओके अटेंडन्स मार्क करा चला पटकन जॉईन झालेले. आणि ईवीएस 2 चं टेक्स्टबुक ओपन करा आणि लेसन नंबर 18 ओपन करा सगळ्यांनी. लास्ट वाला लेसन केला सगळ्यांनी ओपन? ओके चला स्टार्ट करूया. तर लेसन नंबर 18 लेसन नंबर 18 काय? मॅनेजमेंट ऑफ द वेलफेअर स्टेट ऑफ स्वराज. ओके तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्य एस्टॅब्लिश केलं होतं. ओके मराठ्यांसाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य काय केलं? एस्टॅब्लिश केलं. आता त्या स्वराज्यामध्ये जे स्वराज्य त्यांनी तयार केलं त्या स्वराज्यामध्ये त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी, ओके, लोकांच्या सुविधांसाठी त्यांनी कशी मॅनेजमेंट केली, लोकांना काय काय त्यांनी दिलं, लोकांना जे काही पाहिजे होतं त्यांची व्यवस्था कशी केली, त्यांनी त्यांना राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था कशी केली, त्याबद्दल त्या मॅनेजमेंट बद्दल सगळं या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. तसं त्यांनी लास्ट लेसन मध्ये आपल्याला त्यांच्या फोर्ट बद्दल मॅनेजमेंट सांगितलं, बरोबर. त्यांचं जे नेव्ही आहे त्याच्यामधलं त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं मॅनेजमेंट कसं केलं त्यांनी. ओके तर तसंच आता आपल्याला या लेसन मध्ये त्यांनी स्वराज्यामध्ये काय मॅनेजमेंट केली लोकांसाठी ते सांगितलेलं आहे. ओके सगळ्यांना लेसनच नाव नेम कळालं का? या लेसन मध्ये काय सांगणार आहे ते समजलं का सगळ्यांना? ओके चला स्टार्ट करूया. चला एक एक पॅराग्राफ रीड करायचा एक एकानी आणि मी एक्सप्लेन करणार. ओके चला फर्स्ट वाला पॅराग्राफ कोण रीड करणार? तन्मय माईक ऑन कर आणि रीड कर. पहिले लेसनचं नाव रीड कर आणि नेक्स्ट रीडिंग करायला स्टार्ट कर. मॅनेजमेंट ऑफ द
वी फर्स्ट स्टे ऑफ वेलफेयर, वेलफेयर. वेलफेयर स्टे ऑफ स्वराज. कैन यू टेल नेम द वायरस पावर दैट वराइस, वराइस वराइज पावर दैट शिवाजी महाराज फोर्ट फोर्ट शिवाजी महाराज स्ट्रगल स्ट्रगल्स लॉन्ग अगेंस्ट मेनी यूजर्स पावर अनजस्ट दे वेयर द आदिलशाह एंड मुगल पावर पावर द पोर्तुगीज पोर्तुगीज एंड द सिद्धीज सिद्धि सिद्धि ऑफ जंजीरा जंजीरा देयर इज हाउ एन इंडिपेंडेंस हिंदवी 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 स्वराज वॉज ग्रेटेड क्रिएटेड क्रिएटेड ओके क्रिएटेड स्टॉप बघा ओके तर बघा काय सांगितलं इथे कॅन यू टेल तुम्हाला विचारलाय क्वेश्चन नेम द व्हेरियस पॉवर दॅट शिवाजी महाराज फॉट मग तुम्हाला विचारलं काय क्वेश्चन विचारलं शिवाजी महाराजांनी कुठल्या कुठल्या सत्तांबद्दल सत्तांबरोबर कोणाकोणासोबत त्यांनी संघर्ष केला लढाई केली कुठल्या कुठल्या पॉवर सोबत त्यांनी लढाई केली हे तुम्हाला विचारलंय बघा त्याचाच आन्सर खाली दिलाय बघा शिवाजी महाराज स्ट्रगल लॉंग अगेन्स्ट मेनी अनजस्ट पॉवर दे वेर आदिलशाही अँड मुगल पॉवर द पोर्तुगीज अँड द सिद्धीज ऑफ जंजिरा दॅट इज हाव अँड इंडिपेंडंट हिंदवी स्वराज वॉज क्रिएटेड बघा तर काय सांगितलं त्यांनी शिवाजी महाराजांनी खूप जे काही अनजस्ट पॉवर होते म्हणजे जे काय बोलणार खूप त्रास देणारे वगैरे होते ओके ते जस्टिस नीट नाही करायचे ते मराठ्यांना खूप मराठ्यांचे खूप हाल करायचे त्यांच्या राज्यातल्या लोकांना चांगलं वागवायचे ओके असे ते अनजस्ट पॉवर होते ओके अशा त्या सत्ता होता तर त्याच्यापैकी आदिलशाह पोर्तुगीज मुघल जंजिराचे सिद्धी या सगळ्यांसोबत काय केलं शिवाजी महाराजांनी काय केलं फाईट केलं ओके बरोबर या सगळ्यांसोबत त्यांनी काय केली लढाई केली अँड दिस इज हाऊ अँड दॅट इज हाऊ इंडिपेंडंट हिंदवी स्वराज वॉज क्रिएटेड आणि त्यामुळे स्वतंत्र इंडिपेंडंट हिंदवी स्वराज्य काय झालं तयार झालं ओके त्यांच्यासोबत त्यांनी लढाई केली त्यांच्यातून आपल्या आपली सुटका केली त्याच्यामुळं आपलं आता हिंदवी स्वराज्य काय झालेलं आहे तयार झालेलं आहे आपलं स्वतःच राज्य तयार झालेलं आहे ओके नेक्स्ट वाला पॅरेग्राफ कोण रीड करणार साहिल रीड कर फॉर स्मूथ वर्किंग शिवाजी महाराज डाइव्ड द एडमिरेशन डिवाइडेड डिवाइडेड admiration into eight department he appointed a minister in charge of each this was his famous council of eight ministers this swaraj of shivaji maharaj was a state run for the welfare of the people in the true sense of the term it was run with the assistance of the eight ministers Shivaji Maharaj himself made the appointments of these eight ministers and other
important officers on the basics of the basis of their eligibility. Eligibility and merit, he supervised all their work. Okay, stop. बोला नेक्स्ट पैराग्राफ सांगितले त्यांनी. फॉर स्मूथ वर्किंग शिवाजी महाराज डिवाइडेड ऍडमिनिस्ट्रेशन इनटू 8 डिपार्टमेंट. बघा तर आपल्या जे राज्याचं स्वराज्याचं काम नीट चालण्यासाठी शिवाजी महाराजांनी काय केलं, ते काम काय केलं, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्याचा कारभार 8 डिपार्टमेंट मध्ये काय केलं, डिवाइड केलं. ओके, 8 खात्यांमध्ये काय केलं त्यांनी, डिवाइड केलं. ओके, ही अपॉइंटेड अ मिनिस्टर इन अ चार्ज ऑफ इच. आणि प्रत्येकाचा एक एक काय केलं, प्रमुख नेमला, म्हणजे एक एक प्रत्येकाचा मेन. ओके, दिस वॉज हिज फेमस काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर. आणि हे त्यांचं काय आहे, हे त्यांचं काय होतं, शिवाजी महाराजांचं काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर. ओके, फेमस काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर, त्यालाच मराठीत बोलतात शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ. ओके, द स्वराज्य ऑफ शिवाजी महाराज वॉज अ स्टेट रन फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल इज द इन द ट्रू सेन्स ऑफ द टर्म. इट वॉज रन विथ द असिस्टन्स ऑफ द 8 मिनिस्टर. बघा तर शिवाजी महाराजांचं जे आता स्वराज्य होतं ते नक्की खऱ्या अर्थाने काय होतं, लोकांच्या कल्याणासाठी तयार केलेलं राज्य होतं. ओके, आणि ते कोणाच्या याच्याने चालत होत, कोणाच्या माध्यमातून चालत होत, ते 8 मिनिस्टर म्हणजे असिस्टंट ऑफ 8 मिनिस्टर. हे जे 8 मिनिस्टर त्यांनी नेमले होते, तयार केले होते डिपार्टमेंट, त्यांचे जे असिस्टंट होते ते चालवत होते. ओके, शिवाजी महाराज हिमसेल्फ मेड द अपॉइंटमेंट ऑफ दिस 8 मिनिस्टर अँड अदर इम्पॉर्टंट ऑफिसर ऑन द बेसिस ऑफ देअर एलिजिबिलिटी अँड मेरिट. ही सुपरवाइज ऑल देअर वर्क. बघा तर शिवाजी या 8 मिनिस्टरच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या वेग दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका आणि त्यांची पात्रता गुणवत्ता पाहून शिवाजी महाराज काय करायचे, स्वतः पाहून महाराज स्वतः करत. ओके, आणि त्यांच्या कारभारावर काय करायचे, देखरेख करायचे. काय सांगितलं इथे, बघा इथे काय सांगितलं त्यांनी, बघा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. आपलं आता त्यांनी स्वराज्य तयार केलं. ओके, त्यांनी स्वराज्य क्रिएट झालं आपलं. आता त्या स्वराज्याचं काम चांगलं चालण्यासाठी त्यांनी काय केलं, काउन्सिल ऑफ 8 मिनिस्टर काय केलं, 8 मिनिस्टरचं ऍडमिनिस्ट्रेशन काय केलं त्यांनी, तयार केलं. ओके, आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशन त्या 8 डिपार्टमेंटचा प्रत्येकाचा एक एक चार्ज ठेवला त्यांनी. ओके, आणि त्यांचं जे स्वराज्य होतं ते खऱ्या अर्थाने कशासाठी होतं, कोणासाठी होतं, ते स्वराज्य लोकांच्या कल्याणासाठी होतं, लोकांच्या हितासाठी होतं, त्याच्यासाठी त्यांनी क्रिएट केलं होतं. ओके, आणि त्याचे सगळी कामं कोण बघायचे, जे 8 मिनिस्टर होते ना, त्यांचे 8 मिनिस्टर त्यांचे असिस्टंट बघायचे. ओके, आणि आता त्यांच्यातले जे असिस्टंट आणि बाकीचे जे काही ऑफिसर होते त्यांची नेमणूक कोणी केली होती, त्यांना कोणी त्यांनी हे केलं होतं, कोणी नेमलं होतं त्यांना, शिवाजी महाराजांनी. कशावरून, त्यांच्या इलिजिबिलिटी आणि मेरिट वरून त्यांना त्यांनी सिलेक्ट केलं होतं. ओके, आणि त्यांचं सगळ्यांचं जे काम होतं ते स्वतः काय करायचे, त्याचं सुपरवाइज करायचे, त्यांचं लक्ष देऊन बघायचे ते काम नीट करताय की नाही करत. ओके, कळालं सगळ्यांना हा पॅरा, जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला नेक्स्ट पॅरा. डू यू नो, कोण रीड करणार, साची रीड कर पर्पल बॉक्स मधलं. डू यू नो, यस, फूड, कॉटन, क्लोथिंग, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर आर द बेसिक नेसेसिटीज ऑफ लाइफ इन अ
वेलफेयर वेलफेयर स्टेट स्टेट दिस नीड्स ऑफ पीपल आर सैटिस्फाइड सैटिस्फाइड वुमन वुमन आर हाउसर हॉनर 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 कंपाउंड कॉमन कॉमन पीपल पेरेंट्स पीजेंट पीजेंट आर नॉट डिसीव डिसीव इनजस्टिस इनजस्टिस इज नॉट डन टू एनीवन जस्ट जस्ट जस्टिस जस्टिस इज डिस्पेंस डिस्पेंस क्विकली एग्रीकल्चर एग्रीकल्चर एंड इंडस्ट्री डेवलप डेवलप विल फ्लॉक फॉल आर फोल्क आर फ्लो फ्लोर्स फ्लरिश फ्लोर फ्लैश फ्लरिश Flourish people can live a happy, continue concentrated life. concentrated life रोज घरी रीड करायचे न्यू न्यू वर्ड तेव्हाच कळतील. बघा काय दिलंय ते, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, फूड क्लोथिंग अँड शेल्टर आर द बेसिक नेसेसिटीज ऑफ लाईफ. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले जे बेसिक नेसेसिटी आहे ते कुठले आहेत, फूड क्लोथिंग आणि शेल्टर, अन्न वस्त्र निवारा. ओके, त्याशिवाय आपण राहू शकत नाही. ओके, हे आपल्या बेसिक नेसेसिटी आहेत. इन वेलफेअर स्टेट दिस नीड्स ऑफ पीपल्स आर सॅटिस्फाय. तर जे शिवाजी महाराजांचं वेलफेअर स्टेट होतं, स्वराज्य म्हणजे लोककल्याणचं जे राज्य होतं, त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांच्या या ज्या बेसिक नेसेसिटी होत्या त्या पूर्ण केल्या होत्या, त्यांनी पूर्ण केल्या होत्या, पूर्ण होत्या. वुमन्स आर होनर, तिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो. कॉमन पीपल पीजंट्स आर नॉट डिसीव, सामान्य जनतेची किंवा सामान्य लोकांची किंवा शेतकऱ्यांची फसवणूक नव्हती होत. इनजस्टिस इज नॉट डन टू एनी वन, कोणासोबत अन्याय नव्हता होत. जस्टिस इज डिस्पेन्स क्विकली, प्रत्येकाला लवकर न्याय मिळायचा. ओके, राज्यातल्या लोकांना लगेच न्याय मिळायचा. ऍग्रीकल्चर अँड इंडस्ट्रीज डेव्हलप वेल, शेती आणि उद्योगांचा काय झाला, विकास व्हायला लागला. फ्लोक आर्टिस्ट फ्लोक आर्ट फ्लरिश, लोककला जास्त काय व्हायला लागल्या, बहरू लागल्या. पीपल कॅन लिव्ह हॅपी कंटेंटेड लाईफ आणि लोक सुखाने आणि समाधाने राहते. ओके, कळालं सगळ्यांना एवढं? सगळ्यांना कळालं का एवढं? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट वाल अनिकेत रीड कर, नेक्स्ट पॅरा. अनिकेत कोण रीड करणार? भाविक रीड कर.
भाविक माझा आवाज येतोय. हॅपीली हॅपनिंग इन द शिवाजी स्वराज स्वराज्य क्रिएटेड क्रिएटेड शिवाजी महाराज बाय छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती द शिवाजी महाराज बिफोर देअर फोर देअरफोर त्याच्या पुढे ओके माइक ऑफ करा. तन्मय रीड कर हा पॅरेग्राफ पूर्ण. तन्मय माझा आवाज येतोय. सगळ्यांना आवाज येतोय का माझा? माइक ऑफ करा. कोणीही माइक ऑन करायचं नाहीये मी सांगितल्याशिवाय. ओके तन्मय माझा आवाज येतोय. ओके चल रीड कर तन्मय पॅरेग्राफ. हा पीपल लिव्हड हॅपीली इन द लिव्ह हॅपीली इन द स्वराज क्रिएटेड बाय छत्रपती शिवाजी महाराज बिफोर द क्वालिटीज ऑफ कॉन्फिडन्स सेल्फ रिस्पेक्ट अँड पॅट्रिओटिझम स्ट्रॉंगली एम्ब्रिगेड एमर्ज अमंग द पीपल ऑफ महाराष्ट्र. ओके वेट बघा काय सांगितलंय ते. पीपल लिव्ह हॅपीली इन द स्वराज्य क्रिएटेड बाय छत्रपती शिवाजी महाराज. आता शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य तयार केलं त्यामध्ये लोक एकदम सुखा समाधाने राहू लागले, एकदम आनंदाने राहू लागली. देअर फोर द क्वालिटीज ऑफ कॉन्फिडन्स सेल्फ रिस्पेक्ट अँड पॅट्रिओटिझम स्ट्रॉंगली इमर्ज अमॉंग द पीपल ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांच्या ठिकाणी स्ट्रॉंग प्रखर म्हणजे एकदम स्ट्रॉंग आत्मविश्वास स्वाभिमान आणि देशप्रेम दिसायला लागले. ओके बिकॉज ऑफ स्वराज्य क्रिएट केलं शिवाजी महाराजांनी. त्यामुळे लोक पाहिजे तशी स्वतःच्या मनाने म्हणजे घाबरून नाही एकदम बिंदास सगळेजण राहायला लागले. ओके स्वतःचा सेल्फ आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आला बरोबर. सेल्फ रिस्पेक्ट आला त्यांच्यामध्ये, कॉन्फिडन्स आला, एक आत्मविश्वास आला, स्वाभिमान आला आणि पॅट्रिओटिझम म्हणजे काय देशाबद्दल प्रेम त्यांच्या मनामध्ये दिसायला लागलं. कळलं सगळ्यांना इथपर्यंत तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके बर आता नंतर त्यांनी काय दिलं जे त्यांनी एट मिनिस्टर हे केले होते त्यांनी सिलेक्ट केले होते शिवाजी महाराजांनी त्याचा इथे चार्ट दिलेला आहे बघा आपल्याला. ओके द काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर हा सगळ्यांच्या लक्षात पाहिजे, सगळ्यांनी लर्न करायचंय. तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतील. ओके 4 मार्क्सला 5 मार्क्सला. ओके तर तुम्हाला या सगळे मिनिस्टर आहेत त्यांची नावं लर्न पाहिजे, त्यांचं डिझाइनेशन माहित पाहिजे तुम्हाला आणि त्यांचं डिपार्टमेंट
ते सुद्धा माहित पाहिजे. ओके चला तर एक एक आपण बघूया, मिनिस्टरचं नाव आणि त्यांचं डिपार्टमेंट त्याच्याबद्दल आपण बघूया. ओके एक मिनिट. ओके सगळ्यांना आता माझा आवाज येतोय का सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके चला कोण कोण रीड करणार तो चार्ट, चार्ट कोण रीड करणार आहे? ओके साहिल, साहिल रीड कर काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर का चार्ट. Council of Eight Ministers. Borrow, Trimble, Tingle, Discretion, Pandan, Designation, Department, Administration, Political. Moro, Trimbak, Tingle. Okay. Next. Ramchandra, Nilkant, मुजुमदार. मुजुमदार. डेस्टिनेशन, डिझाइनेशन, अमात्य. डिपार्टमेंट, रिन्यू अँड अकाउंट ऑफ द स्टेट. हंबीराव मोहिते. हंबीराव, मोहिते, हंबीरराव मोहिते. डिझाइन सेनापती. डिफेन्स. ओके वेट माइक ऑफ करा. नेक्स्ट साची तू रीड कर पुढचे तीन मिनिस्टरची नावं. साची माझा आवाज येतोय? यस टीचर. हाँ रीड कर फोर्थ पासून. मोरेश्वर. मोरेश्वर पंडितराव. निराजी. नाही त्याच्या पुढचं रीड कर. मोरेश्वर पंडितरावचं डेजिग्नेशन काय आहे? पंडितराव. डिपार्टमेंट काय त्यांचं? त्यांचं डिपार्टमेंट कुठलं आहे? रिलीजियस मॅटर. यस नेक्स्ट फिफ्थ वन. निराजी रावजी. रावजी. रावजी डेजिग्नेशन काय त्यांचं? न्यायाधीश. काय? न्यायाधीश. 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 डिपार्टमेंट जस्टिस. ओके नेक्स्ट सिक्स्थ वाला. अण्णाजी. अण्णाजी दत्त. सचिव. सचिव. काय लिहिलं ते? गव्हर्नमेंट.
गवर्नमेंट ऑर्डर्स. ओके माइक ऑफ करा. नेक्स्ट लास्ट चे दोन तन्मय रीड कर. दत्ताजी त्रिंबक वाकनीस मंत्री करस्पॉन्डन्स रामचंद्र त्रिंबक डबीर सुमंत फ्रॉग इन रिलेशन फॉरेजिन रिलेशन. ओके बघा आता मी रीड करते, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि सगळ्यांचा एक्सप्लेन सुद्धा करते मी काय काम करतात. ओके द काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर. ओके शिवाजी महाराजांचे एट मिनिस्टरची नावं दिलेली आहेत बघा. फर्स्ट काय दिले, मोरो त्रिंबक पिंगळे. त्यांचं डेजाइनेशन काय आहे, पद कुठलं त्यांचं, प्रधान. काय ते प्रधान आहेत. डिपार्टमेंट काय त्यांचं, ऍडमिनिस्ट्रेशन पॉलिटिकल म्हणजे काय, राज्याचा कारभार चालवणे. ओके राज्याचं सगळं काम करणे. नेक्स्ट रामचंद्र निळकंठ मुजुमदार कोण होते ते, अमात्य. कोण होते ते, अमात्य. आणि त्यांचं डिपार्टमेंट काय होतं, रिव्हेन्यू अँड अकाउंट ऑफ दी स्टेट म्हणजे राज्याचा जे काही खर्च वगैरे असेल ते बघायचं काम. ओके कोण करत होते, रामचंद्र निळकंठ मुजुमदार. नेक्स्ट हंबीरराव मोहिते. काय नाव आहे, हंबीरराव मोहिते. कोण होते ते, सेनापती. डिपार्टमेंट कुठलं होतं त्यांचं, डिफेन्स म्हणजे काय, सेनेचं नेतृत्व करणे म्हणजे जे काही त्यांची आर्मी वगैरे होती त्यांना सगळ्यांना काय करायचं, गाईड करायचं काम करायचं. ओके नेक्स्ट मोरेश्वर पंडितराव. ते कोण होते, पंडितराव. त्यांचं डिपार्टमेंट काय होतं, रिलिजियस मॅटर म्हणजे सगळ्या धर्माची कामं बघायची. ओके म्हणजे पूजा वगैरे सगळं यज्ञ वगैरे त्याबद्दल बघायचं ते. नेक्स्ट निराजी रावजी. कोण होते ते, न्यायाधीश म्हणजे काय, सगळ्यांना माहितीये न्यायाधीश, कोर्ट म्हणजे न्याय घ्यायचं. ओके न्यायाधीश. आणि त्यांचं काम काय होत, जस्टिस म्हणजे सगळ्यांना न्याय देणे. अण्णाजी दत्तो. कोण होते हे, सचिव. त्यांचं काम काय होतं, गव्हर्नमेंट ऑर्डर म्हणजे सरकारी जे काही ऑर्डर्स वगैरे येतील गव्हर्नमेंटचे कशाबद्दल त्याच्याकडे लक्ष द्यायचं काम करते. ओके नेक्स्ट कोण होते, दत्ताजी त्रिंबक वाकनीस. कोण होते, मंत्री. मंत्रीचं काम काय होतं, करस्पॉन्डन्स म्हणजे काय, पत्र व्यवहार सांभाळणे. ओके नेक्स्ट कोण होते, रामचंद्र त्रिंबक डबीर. कोण होते, सुमंत. यांचं डिपार्टमेंट काय होतं, फॉरेजिन रिलेशन्स म्हणजे काय, दुसऱ्या राज्यासोबत काय करायचं, रिलेशन ठेवायचे म्हणजे दुसऱ्या राज्यासोबत काय आपल्याला करायचं असेल म्हणजे काही घ्यायचं वगैरे असेल त्याच्याबद्दल काय ठेवायचं, संबंध ठेवायचे, रिलेशन ठेवायचे. कळालं सगळ्यांना, काउन्सिल ऑफ एट मिनिस्टर सगळ्यांची नावं कळाली सगळ्यांना, तुम्हाला रीड लर्न करायचे ते. ओके ओके नेक्स्ट आता आपण बघूया नेक्स्ट त्यांनी प्रोटेक्शन ऑफ एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन कसं केलं त्यांच्या स्वराज्यामध्ये. ओके त्याबद्दल बघूया.
प्रोटेक्शन ऑफ एनवायरमेंट, नेचुरल एनवायरमेंट इंक्लूड्स द लैंड इन द नेचर एज ऑल्सो फैक्टर्स लाइक एयर, रेन, रिवर एंड स्ट्रीम, सीज, वॉट फॉरेस्ट, द बर्ड्स एंड एनिमल्स, लाइट रिसीव फ्रॉम द सन एक्सेट्रा. इट इज अ बेनिफिशियल फॉर मैन टू मेक यूज ऑफ दिस एनवायरमेंट ओनली टू मीट हिज नीड्स. काय सांगितलंय की आपलं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे, ओके, नैसर्गिक आपलं जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. लँड असते, जमीन असते, अजून काय काय असतं, हवा असते, एअर, पाऊस असतं, ओके, नद्या असतात, ओढे असतात, जंगले असतात, लहान मोठे प्राणी पक्षी असतात, परत काय असतं, लाईट रिसीव फ्रॉम सन, सूर्यप्रकाश असतो जो सन कडून येतो, ओके. तर इट इज अ बेनिफिशियल फॉर मॅन टू मेक अस टू मेक यूज ऑफ एन्व्हायरमेंट ओनली टू मीट हिज नेसेसिटी. तर या पर्यावरणाचा आवश्यक त्या प्रमाणात उपयोग करून घेणे हे मानवाच्या हिताचे असते, ओके. हे मानवान आपल्यावर डिपेंड असतं की आपल्याला कधी या एन्व्हायरमेंटचा यूज करून घ्यायचा, ओके. जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हाच आपण या एन्व्हायरमेंटचा काय करतो, यूज करून घेतो, ओके. नेक्स्ट, शिवाजी महाराज टू प्रिकॉशन टू अवॉइड द डिस्ट्रक्शन ऑफ दिस एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, या सगळ्यांचं प्रिकॉशन घेतलं होतं, ओके, या सगळ्यांची काळजी घेतली होती की आपल्या या एन्व्हायरमेंट मधले हे जे फॅक्टर्स आहेत ते कोणाचं काय व्हायचं होऊ झालं नाही पाहिजे, त्यांचा नाश नाही व्हायला पाहिजे, ओके, त्यांचे डिस्ट्रॉय नाही झाले पाहिजे, हे त्यांनी त्यांची काळजी घेत होते, ओके. शिवाजी महाराज सॉ टू इट दॅट द फॉरेस्ट इन हिज किंगडम वुड नॉट बी डिस्ट्रॉय बाय द पीपल. शिवाजी महाराज काय बघत होते, आपल्या राज्यातले जे जंगले आहेत ते लोकांकडून डिस्ट्रॉय होऊ नये, लोकांकडून नष्ट होऊ नये, हे शिवाजी महाराज काय करायचे, लक्ष द्यायचे, हे बघायचे. फ्रॉम द रॉयल एडिक्ट वी कॅन सी दॅट ही हॅड इश्यूड मेनी ऑर्डर्स लाईक द फॉलोइंग. फॉर द नेव्ही इट इज नेसेसरी टू बिल्ड द बोट्स अँड शिप्स ऑफ वेरियस साइजेस अँड देअर बीम्स मास्ट, ओर्स एक्सेट्रा, फॉर विच वूड इज रिक्वायर्ड. To obtain this wood, only teak trees should be cut. If more teak wood is required, it will be purchased from the foreign territories. But on no account should mango, jackfruit, or other trees can be cut. They don't grow in a year or two. People to look after them like their own children in order to grow them. Cutting them is to inflict sorrow on the people. It should not be done. Even when a tree is greatly worn out, it should be cut only after paying the owner and getting his consent. बघा काय सांगितलं इथे या पॅराग्राफ मध्ये, बघा मी तुम्हाला सांगते शॉर्ट मध्ये की पहिले काय सांगितलं की शिवाजी महाराज काय करायचे, लक्ष ठेवायचे, बघायचे की आपल्या राज्यातले कोणी जी मुलं जी लोक राहतात ते काही जंगल वगैरे तोडत नाही का, हे ते बघायचे, ओके. आणि नंतर काय झालं, फॉर एक्झाम्पल बघा की त्यांना नेव्हीसाठी त्यांना बोटी वगैरे शिप्स वगैरे तयार करण्यासाठी त्यांना काय लागायचे, लाकूड लागायचं, बरोबर. त्यांचे जे हे आहेत काय बोलतात, ओर्स म्हणजे काय, त्यांचे वल्ले, ओके, ना मोठमोठ्या नावा बोट्स वगैरे जहाज वगैरे बनवण्यासाठी त्यांना लाकूड लागायचं. मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं, फक्त टीकची ट्रीज काय करायचे, कट करायचे. टीक म्हणजे काय, सागाचे. ओनली टीक ट्रीज शुड बी कट. टीकच म्हणजे काय, सागाच फक्त काय करायचं, झाडं तोडावीत, ओके. आणि जर अजून टीक पाहिजे असेल, अजून साग पाहिजे असेल, तर ते काय करायचे, फॉरेन कंट्री मधून म्हणजे दुसऱ्या देशातून काय करायचे, ते खरेदी करायचे, ओके. पण कुठल्याही परिस्थितीत जे बाकीचे ट्रीज आहेत, मँगो, जॅकफ्रूट म्हणजे फणसाची झाडं, आंब्याची झाडं, ही झाडं तोडायची नाही असं त्यांनी सांगितलं होतं. कारण ही झाडं 2 वर्षात तयार होत नाही, ओके. हे वर्ष हे जे आहेत जॅकफ्रूट आणि मँगोचं, ते लगेच 1 आणि 2 वर्षामध्ये तयार होत नाही, त्याला खूप वर्ष लागतात, ओके. मग प्रजेनी लोकांनी ही झाडं आपल्या मुलासारखी जतन करून वाढवलेली असतात,
आणि ती तोडून प्रजेला दुःख देऊ नये. अगदीच एखादं झाड जीर्ण झालं असेल तरच ते झाडाच्या मालकाला रोख पैसा देऊन त्याचे काय करायचे समाधान करूनच मगच तोडावे. अशा प्रकारचे हुकुम शिवरायांनी दिले होते असे आज्ञापत्रावरून समजून येते. कळालं सगळ्यांना? त्यांनी काय केलं होतं, कुठलेही झाड तोडायचे नाही सांगितले होते. फक्त त्यांच्या ज्या नेव्हीसाठी त्यांना बोट वगैरे बनवण्यासाठी कुठली झाड फक्त तोडायचे सांगितलं त्यांनी, लाकूडसाठी टीकचे, टीक म्हणजे सागाचे. ओनली ते ट्रीज काय करायचे, कट करायचे. जर ते अजून जर पाहिजे असेल टीक म्हणजे साग, तर ते काय करायचे, दुसऱ्या कंट्री मधून त्याला काय करायचे, परचेस करायचे, खरेदी करायचे. ओके, पण त्यांनी सांगितलेलं की मँगोचं, जॅकफ्रूटचं, आंब्याची, फणसाची झाडं तोडायची नाही, कारण ती जी झाड आहे ती 1 आणि 2 वर्षामध्ये येत नाही, त्यांना खूप वर्ष लागतात. आणि त्यांच्या राज्यातल्या लोकांनी त्यांना अगदी आपल्या मुलासारखं लावलेलं असतं आणि वाढवलेलं असतं त्या झाडांना. मग त्यांना म्हणजे त्यांना तोडून, त्या झाडांना तोडून त्या लोकांना दुःख होऊ नये, आपल्या प्रजेला दुःख होऊ नये, म्हणून ते काय करायचे, ते तोडायचे नाही. ओके, आणि एखादं झाड एकदम असं पडायला आलं असेल, खूप असं जीर्ण झालं असेल आणि ते पडायला आलं असेल, तेव्हा काय करायचे, त्यांनी काय सांगितलं होतं की त्याच्या मालकाला जाऊन विचारायचं, त्या झाडाच्या मालकाला जाऊन विचारायचं आणि त्याच्या आज्ञेने, त्याच आपण ऑर्डरनीच काय करायचं, ते झाड तोडायचं, असं शिवाजी महाराजांनी हुकुम केलं होतं, हे इथे आपल्याला समजून येतं. कळालं सगळ्यांना? तर कसं त्यांनी एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन केलं होतं, एन्व्हायरमेंटला कसं प्रोटेक्ट केलं होतं, कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन कसं केलं ते कळालं का? ओके, तर इथपर्यंत आपण कंप्लीट करूया. नेक्स्ट वाला जे टॉपिक आहे खूप मोठा लेसन आहे हा, तर आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया. ओके, तर आता होमवर्क मध्ये काय करायचंय, जेवढं आपले हे 2 पेज झाले त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत एक्सरसाइज मधून. ओके, मी तुम्हाला सांगते काय लिहायचंय. हा जो टेबल आहे, फिल इन द टेबल टू कम्प्लीट द फिलिंग द ब्लँक टू कम्प्लीट द टेबल, हा टेबल लिहायचा आहे आणि लर्न सुद्धा करायचंय. कळालं? क्वेश्चन नंबर सेकंड आहे ना एक्सरसाइज मधला, सगळ्यांना दिसतोय टेबल हा, तो पूर्ण कम्प्लीट करायचंय आणि लर्न करायचंय होमवर्क मध्ये. आजच्या होमवर्क मध्ये काय करायचंय तुम्हाला, जे 8 काउन्सिलचा जो टेबल आहे तो नोटबुक मध्ये लिहायचा चांगल्या प्रकारे आणि तो लर्न करायचंय. ओके, मी नेक्स्ट क्लास मध्ये तुम्हाला विचारणार, मी डायरेक्ट विचारणार सेनापतीचं नाव काय, तर तुम्ही मला सांगायचं हंबीरराव मोहिते. ओके, निराजी रावजी कोण होते, न्यायाधीश, हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. ओके, आजचा होमवर्क कळाला? 8 काउन्सिलचा, मिनिस्टर ऑफ 8 काउन्सिलचा लेट टेबल काय करायचा, लर्न करायचंय आणि लिहायचंय. आणि सगळ्यांचा लर्न झालाच पाहिजे, तुम्हाला एक्झाम मध्ये येणार तो 5 मार्क्सला नाही तर 4 मार्क्सला, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजेत ना सगळ्यांना. सगळ्यांना कळालं आजचा लेसन, जेवढं आपलं झालं तेवढं कळालं का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कोणाला काही डाऊट आहे. ओके, आणि नेक्स्ट नेक्स्ट क्लास पासून लवकर जरा ऍड व्हायचंय, क्लास मध्ये एंटर व्हायचंय. ओके, 5 मिनिट्स आधी एंटर व्हायचंय क्लास मध्ये. ओके, चला मग आपण इथेच थांबूया, तुम्ही क्लास लेट करू शकता. बाय एवरीवन, बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय.